नमस्ते बालमित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आपला घटक आहे क्रियापद. मागील व्हिडिओमध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाची ओळख पाहिली, क्रियापदाची व्याख्या पाहिली, क्रियापदाची उदाहरणे पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण आज क्रियापदावर परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सराव प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. या ठिकाणी खाली वाक्य दिलेलं आहे, मला खूप नवल वाटले. या वाक्यामध्ये क्रियापद ओळखायचे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 वाटले, 2 मला, 3 खूप आणि 4 नवल. तर आपलं उत्तर आहे वाटले. पर्याय क्रमांक 1 वाटले हे काय आहे, क्रियापद आहे. वाक्यामध्ये कुठे आलेलं आहे ते, तर वाक्यामध्ये ते शेवटी आलेलं आहे. दुसरं वाक्य पाहूया, खड्ड्यात गेली ती आज्ञा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस क्रियापदाचं स्पष्टीकरण घेतलं त्यावेळेलाच सांगितलं होतं मी, काही क्रियापद वाक्याच्या मध्ये येतात तर काही क्रियापद वाक्याच्या शेवटी येतात. या वाक्यामध्ये क्रियापद हे वाक्याच्या मध्ये आलेलं आहे, गेली. पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 खड्ड्यात, पर्याय क्रमांक 2 गेली, पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 आज्ञा. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गेली. पुढचा प्रश्न प्रकार पाहूया, खालील पर्यायातील क्रियापद ओळखा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्दांचा गट दिलेले, 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी एक पर्याय असा आहे तो क्रियापद आहे, राहिलेले 3 पर्याय क्रियापद नाहीत. पर्याय क्रमांक 1 रंगला, 2 रंगीत, 3 रंगीबेरंगी आणि 4 रंगात. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रंगला. रंगला हे काय आहे, क्रियापद आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पर्याय क्रमांक 1 लाच, पर्याय क्रमांक 2 काच, पर्याय क्रमांक 3 वाच आणि पर्याय क्रमांक 4 पाच. लाच, काच, वाच, पाच हा शब्दांचा गट दिलेला आहे, याच्यामध्ये एक शब्द असा आहे तो क्रियापद आहे. तर पर्याय क्रमांक 3 वाच हे काय आहे, क्रियापद आहे, राहिलेले 3 शब्द क्रियापद नाहीत. तिसरा प्रकार पाहूया, पर्याय क्रमांक 1 गार, 2 घार, 3 फार, 4 मार. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे क्रियापद आहे. पुढचा प्रश्न प्रकार पाहूया, खालील वाक्यात योग्य क्रियापदाची निवड करा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, खाली पर्याय दिलेले आहेत. पर्यायापैकी जे योग्य क्रियापद आहे ते आपल्याला वाक्यामध्ये लिहायचे. वाक्य पहा, सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1 टाकल्या, 2 कडाडल्या, 3 वाजवल्या आणि 4 आणल्या. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचं वाक्य पाहूया, सेनापती बापट यांनी सफाईचे रोत आयुष्यभर टिंबटिंब. पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 राबले, पर्याय क्रमांक 2 राबतात, पर्याय क्रमांक 3 राबवले आणि पर्याय क्रमांक 4 राबवतील. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सेनापती बापट यांनी सफाईचे रोत आयुष्यभर राबवले. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? पुढील व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.